आज आम्ही दिवाळीचा फराळाला सुरुवात करत आहोत। त्यासाठी आम्ही 1 किलो मैदा, शंकरपाळी बनवत आहोत त्यासाठी आम्ही 1 किलो मैदा, चिमूटभर मीठ, 2 वाटी दूध आणि त्या दुधातच 2 वाटी साखर घातली आहे विरघळण्यासाठी, 1 चमचाभर कॉर्नफ्लावर आणि तूप घेतलेलं आहे, मुठभर रवा पण घेते, एकदम बारीक रवा आहे। आता 1.5 वाटी तूप घ्यायचं आहे। आता ते तूप छानपैकी असं फेटून घ्या। हा आमच्या आजींचा स्पेशल शंकरपाळी रेसिपी आहे। असं फेटून घ्या आणि त्यानंतर हे दूध साखर मिक्स केलेलं आहे ते छान कालवून घ्यायचं आहे, छान पीठ मळून घ्यायचं आहे। ते बघा किती सुंदर फेटत आहेत। ह्याचा पार्ट 2 नक्की चॅनलवर जाऊन बघा।